नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी साक्षी कदम माझ्या गावरान ठसका या मराठी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा रोज रोज तेच तेच वरण भात भाजी पोळी खायचा कंटाळा आला तर आपण हेल्दी धिरडे बनवून खाऊ शकतो. हे धिरडे आपण आपल्या आवडत्या भाज्या एकत्र करून बनवू शकतो. ते पोटभरीचे असतेच शिवाय हेल्दीही असते. तर आज आपण तसेच तीन चार भाज्या मिक्स करून चविष्ट असे धिरडे किंवा बेसनाचा पोळा बनवणार आहोत. हा पोळा किंवा धिरडे चवीला छान लागतेच, शिवाय ते आपण चपाती सोबत भाकरी सोबत किंवा ब्रेड सोबतही खाऊ शकतो. तर चला पाहूयात हे बेसनाचे हेल्दी धिरडे किंवा पोळा कसा बनवायचा ते. हा बेसनाचा पोळा किंवा हेल्दी धिरडे बनवण्यासाठी आपल्याला आवश्यकतेनुसार बेसन लागणार आहे. इथं मी हे सिमला मिरची घेतलेली आहे एक बाउल, ती अशी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. इथं मी कोबी घेतलाय, इथं मी बीटरूट घेतलेला आहे, इथं गाजर घेतलेला आहे कापून, हे सगळं मी लांबडं लांबडं कापून घेतलेलं आहे. तसंच इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे, इथं मी हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत. सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला हळद तिखट मीठ लागणार आहे आणि जिरं लागणार आहे आणि धिरडा करण्यासाठी तेल लागणार आहे. तर चला सुरुवात करूया हेल्दी बेसनाचे धिरडे करायला. मैत्रिणींनो, धिरडे बनवायला सुरुवात करण्या अगोदर आपण ह्या सगळ्या ज्या भाज्या घेतल्या कट करून त्या सगळ्या मिक्स करूया. ही सिमला मिरची आहे, हा कोबी, हे हिरवे मिरच्यांचे तुकडे, हे बीटरूटचे तुकडे, हे गाजराचे तुकडे आणि ही कोथिंबीर. यात आपण आपल्याला आवडत असल्यास कांदाही घ्या, कांदाही छान लागतो. पण मी या भाज्यात सगळ्या मिक्स करून घेतल्यात. आता त्यामध्ये आपण सुके मसाले ऍड करून घेऊयात. सुक्या मसाल्यांमध्ये आधी मी जिरं घालणार आहे. जिरं चवीला बेसनाच्या ह्याच्यात खूप छान लागतं म्हणून मी दोन हे छोटे चमचे जिरं घातले. एक चमचा मी हळद घालणार आहे आणि लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार घाला. मी हे माझे छोटे तीन चमचे घालते, आपण आपल्या आवडीनुसार घाला. आणि मीठ आपण आपल्या चवीनुसार घाला. मी इथं हे दोन चमचे घालते. आता ह्या जे मसाले आहेत ते आधी आपण सर्व मिक्स करून घेऊया. हे सगळं आपण छान मिक्स करून घेतले, सगळे मसाले आपल्या सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागले. आता आपण बेसनाचं पीठ घालूयात. बेसन पीठ आपल्याला लागेल असं घालायचंय. हे एवढं लागेलच, आणखीन लागलं तर आपण थोडंसं वापरणार आहोत. आणि हे पण आधी आपण मिक्स करूया भाज्यांसोबत आणि मग हळूहळू पाणी घालून त्याचा असं थिक बॅटर तयार करायचं आपल्याला. मैत्रिणींनो, मी व्यवस्थित बेसन पीठ पण या भाज्यांसोबत मिक्स केलंय. आता आपण हळूहळू पाणी घालूया आणि लागेल तर आपण आणखीन बेसन घालणार आहोत. आधी आपण थोडं थोडं हातावर घेऊन असं पाणी घालायचंय आणि हे बॅटर जरास थिक असं बॅटर तयार करायचं आपल्याला. आधी पाणी घालूया थोडं थोडं. मैत्रिणींनो, हे झालंय आपलं मिक्स करून. त्यात मला थोडंसं बेसन आणखीन घालायचंय, कमी वाटतंय थोडंसं. कॅमेरा तेवढं दिसत नाहीये पण ऍक्च्युली त्यात थोडंसं बेसन आणखीन हवंय तर मी थोडं बेसन आणखीन घालतेय. आणि आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. मैत्रिणींनो, मी व्यवस्थित मिक्स केले आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता हे किती रनी आहेत. एवढं थिक आपल्याला हवंय ते की जेणेकरून आपल्याला तव्यावर ते व्यवस्थित पसरवता आलं पाहिजे म्हणून आपण हे एवढं पातळ केलंय. आता इथं मी गॅसवर तवा ठेवलाय तापत, त्याच्यात आपण थोडस तेल घालूया. आणि हे तेल आहे ते आपण ब्रशनी असं पसरून घेऊया. आता त्यात थोडस बॅटर घालायचंय. छोटे छोटेच करायचे आपण, अगदी मोठे मोठे नाही घालायचे नाही तर ते पलटायला त्रास होईल. आणि हाताने असे एकसारखे पसरून घ्यायचे ते. आणि त्याच्यावर असं झाकण ठेवायचंय आणि
2 ते 3 मिनिट असं जरा चर आवाज आला की मग आपण ते झाकण काढून ते पलटी मारणार आहोत. मैत्रिणींना 3 मिनिटं झाली, आपण झाकण काढूया. आणि आपलं जे हे धिरड आहे ते व्यवस्थित खालून सोडून घेऊया आणि त्याला पलटी मारूया. दुसऱ्या साईडनेही आपण ते व्यवस्थित असं दाबून दाबून शेकायचंय. थोडस असं फिरवत फिरवत शेकवलं तरी चालेल, कारण आपला तवा जर असा मधून उथळा असेल तर ते साईडला तेल हे होतं, त्याच्यात असं व्यवस्थित फिरवून फिरून आपण तो शेकून घेऊया. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची, नाही तर टाकल्या टाकल्या आपला हा जो चिल्ला आहे तो करपेल आणि तो खरपूस असा शेकला जाणार नाही. हा बेसनाचा जो हेल्दी पोळा आहे तो असा आपण सगळीकडनं व्यवस्थित शेकून घेऊया. असं पलेट्याने छान दाबून दाबून असा तो लो टू मिडियम गॅसवर चांगला असा शेकून घ्यायचा. हा तसाही खाल्ला तरी छान लागतो, टी टाइम सोबतही हा छान लागतो. आणि तुम्ही चपाती सोबत भाकरी सोबतही हा खाऊ शकता. असं पलेट्याने छान असा दाबून दाबून शेकून घेऊया चांगला तो. पाहू शकता किती छान असा शेकला गेलाय तो. आता आपण हा काढून घेऊया आणि असेच आणखीन 2 करूया आणि सर्व करूया. हा मी आता काढून घेते. मैत्रिणींना हा दुसराही आपला तयार आहे. आता आपण हाही काढून घेऊया आणि व्यवस्थित सर्व करूया. मैत्रिणींना तयार आहे आपला बेसनाचा हेल्दी पोळा म्हणा हवं तर. हा चवीला खूपच छान लागतो आणि तुम्ही तो चपाती सोबत भाकरी सोबत ब्रेड सोबतही खाऊ शकता. तर नक्की एकदा हा साधा सोपा असा बेसनाचा पोळा किंवा धिरड ट्राय करा आणि कसा झालाय हेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसंच माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉन वाजवायलाही विसरू नका. त्याने काय होईल की माझ्या या साध्या सोप्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि त्या तुम्ही सहज पाहू शकाल. तर नक्की एकदा ट्राय करा हा हेल्दी बेसनाचा चिल्ला किंवा बेसनाचा धिरड किंवा बेसनाचा पोळा आणि मला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.